की आपण जेव्हा इंजिनियर्सबद्दल बोलतो तेव्हा सरकारकडनं सुद्धा इंजिनियर्सचा कुठलं ना कुठं तरी योग्य असा वापर करण्यात यावा आणि कुठलंही एखादा ब्रिज असेल तो लवकर कसा झाला पाहिजे यासाठी सुद्धा शासनाने कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे. भाषण करणं फार सोपं असतं, हातवारे करून हे करून ते करून टाळ्या भेटतात पण आपलं पोट कधी भरत नसतं. त्याला खऱ्या अर्थाने विजन लागतं आणि विजन फक्त दाखवून चालत नसतं, ते इम्प्लिमेंट सुद्धा करायचं असतं आणि ती धमक आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे. चॅट जीडीपीचं जीटीपी काय असतं ते काय हो अहो ते प्रेमपत्र सुद्धा लिहितो हो, आज पुस्तकं लिहायला लागले. आज या ठिकाणी राष्ट्रवादी अभियंता सेल यांच्या माध्यमातून इंजिनियर्स डे याचं सेलिब्रेशन केलं जात आहे आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं आवर्जून वेळात वेळ काढून आलेले आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब, तसंच राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं असे जयंतरावजी पाटील साहेब, आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांना त्यांचे कॉलेजचे दिवस सांगितले आणि नंतरचा राजकीय काळसुद्धा काही प्रमाणात आपल्या सर्वांना सांगितला असे प्राजक्तदादा तनपुरे, सारंगजी पाटील, तसंच जयदेवजी गायकवाड, प्रशांतदादा जगताप, आपल्या एनसीपी इंजिनिअरिंग सेलचे प्रेसिडेंट अमितजी देसाई, अजयभाऊ सावंत, दिनेशभाऊ जगताप, सुनीलजी गव्हाणे, तसंच विकासजी लवांडे, इथं उपस्थित असणारे महादेवजी बालगुडे व उपस्थित काळदातेताई असतील, सर्वच आपल्या या सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे सर्व इंजिनियर, तसंच काहींचे पालक, मीडिया, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी जास्त आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. आदरणीय पवारसाहेब आणि जयंतराव साहेबांबरोबर आमची बैठक चालू होती पण कुठंतरी माझं प्लॅनिंग चुकलं, ते इथं आपल्याकडं फार लवकर आले आणि मी दुसऱ्या रोडली गेल्यामुळे थोडासा उशीर झाला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पण कुठंतरी येत असताना एक विचार करत होतो, मी आलो युनिव्हर्सिटी चौकातून, की आपण जेव्हा इंजिनियर्सबद्दल बोलतो तेव्हा सरकारकडनं सुद्धा इंजिनियर्सचा कुठलं ना कुठं तरी योग्य असा वापर करण्यात यावा आणि कुठलाही एखादा ब्रिज असेल तो लवकर कसा झाला पाहिजे यासाठी सुद्धा शासनाने कुठंतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपली जी ट्रॅफिक सिग्नल सिस्टम आहे ते इथं जनरली स्टॅटिक ट्रॅफिक सिग्नल सिस्टम केलं जातं पण बँगलोर आणि इतर राज्यांमध्ये आपण जर बघितलं तर गुगल बेस्ड सिस्टम केली जाते. तसाही वापर केला तर कदाचित मी आपल्यापर्यंत जास्त लवकर पोहोचलो असतो. खरं तर मी फक्त कारणं देतो उशिरा येण्याचे, पण तरीसुद्धा तुमच्याशी इथं येऊन मला संवाद साधता आला त्याचा खरंच मनापासून माझ्यासारख्याला आनंद आहे. प्राजक्तदादांचं भाषण ऐकत होतो, ते स्वतः इंजिनियर आहेत, मला प्रश्न पडला मी तुम्हाला काय सांगावं, मी काय आहे, कारण का माझं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार लवकर लागलो कामाला, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मला करता आलं नाही पण कंपनीमध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एक शुगर फॅक्टरीचं काम सुरू केलं होतं आणि तिथं पार त्याचा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होता. सुरुवातीपासून एंडपर्यंत तिथं असणारे अनेक इंजिनियर्सशी माझी चर्चा झाली, त्याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये विविध जे इंजिनियर्स असतात, सिव्हिल इंजिनियर्सशी मी फॉलोअप करायचो, कॉर्डिनेट करायचो, मेकॅनिकल इंजिनियर्सशी मी बोलायचो, इलेक्ट्रिकल इंजिनियर्सशी बोलायचो, आय टी इंजिनियर्सशी मी बोलायचो. त्यामुळे मी कदाचित इंजिनियर नसलो तरी इंजिनियरचं महत्त्व हे नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल या बाबतीत जसं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विजनली आपलं हे जे सेल चालू आहे तसंच मी सुद्धा जिथं कुठं मदत लागेल तशी मदत आपल्या सर्व या सेलला करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. फक्त मी एवढंच आपल्या सर्वांना सांगतो की आपण इंजिनियर झाला आहात, कष्टातून झालेला आहात, तुमच्यातले अनेक असे मुलं मुली असतील जे आज इंजिनियर असतील पण त्यांचे आई वडील कदाचित 10वी नाही तर 12वी सुद्धा शिकले नसतील, त्यामुळे तुमच्या आई वडिलांनी कमी शिकून सुद्धा तुम्हाला इंजिनियर बनवलं, मला असं वाटतं की त्या आई वडिलांचे इथं टाळ्या वाजून आपण सर्वांनी सत्कार करा. कारण का आपली आधीची पिढी शिकली नसली तरी तुमच्या माध्यमातून त्यांचं राहिलेलं स्वप्न ते कुठंतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसं आपण इंजिनियर बनतो आपली सगळ्यांची अपेक्षा असते की आपल्याला कुठं ना कुठंतरी काम मिळालं पाहिजे,
काम आपल्याला कसं मिळू शकतं? एक तर स्वतःचा बिझनेस तुम्ही चालू केला तर तुम्हाला काम मिळू शकतं, नाहीतर एखादी मोठी कंपनी आली तर त्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. तसंच काही लोक प्रोफेशनल सेक्टरमध्ये जातात ज्याच्यामध्ये कन्सल्टिंग असेल आणि विविध असे काही सेक्टर आहेत. पण जर नवीन कंपन्या आल्याच नाही तर आपल्याला काम कसं मिळेल? मग अशी अनेक लोकांनी आपल्याला उदाहरण दिलं असेल आणि आदरणीय पवारसाहेब आपल्याला कदाचित फार डिटेलमध्ये हिंजेवाडीचं उदाहरण सांगतील. हिंजेवाडीची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथं एक शुगर फॅक्टरी बनणार होती, नवलेसाहेब आदरणीय पवारसाहेबांना तिथं घेऊन गेले. पण त्याच्या आधी काही लोक पवारसाहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि ते म्हणाले की साहेब आपल्याला या भागामध्ये जर आयटीला काय करता आली, एखादी छोटी मोठी आयटी कंपनी येऊ शकली तर कदाचित आपल्याला फायदा होईल. त्यांनी सांगत असताना छोटी मोठी कंपनी, पण पवारसाहेबांचं एक खासियत अशी आहे की एखाद्या व्यक्तीली त्यांना छोटीशी गोष्ट सांगितली तरी त्याच्यावर ते विचार करतात, अनेक तज्ज्ञांशी ते बोलतात आणि त्याला आपल्याला पॉलिसी म्हणून नाहीतर खऱ्या अर्थाने ती गोष्ट आपल्याला अस्तित्वात कशी आणता येईल यासाठी आदरणीय पवारसाहेब प्रयत्न करत असतात. म्हणजे ती बैठक झाल्यानंतर त्या कारखान्याच्या भूमिपूजनापर्यंत जाऊस्तर जागा बघूस्तर आदरणीय पवारसाहेबांनी एक विजन मनामध्ये ठेवली होती की पुण्यामध्ये इंजिनिअरिंग सेक्टर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेक्टर हे वाढतच होतं, वाढतच गेलं. पण त्याच्याचबरोबर आयटीसाठी आपल्याला जर हब करता आलं तर मग लगेचच हिंजेवाडी आणि तो भाग बघितल्यानंतर पवारसाहेबांना असं वाटलं की इथे आपण एक आयटी सेक्टर आणता येईल. आणि फक्त त्यांनी विचार केला असं नाही, नवलेसाहेबांना कन्व्हिन्स केलं, त्याच्याचबरोबर लगेच पॉलिसी बनवण्यात आली आणि तिथं अनेक कंपनीजला तिथं बोलावलं. आणि आज तुम्ही तिथं गेला तर तिथं 5 लाख इंजिनियर आता काम करत आहेत. ह्याला म्हणतात खऱ्या अर्थाने विजन. पण हे फक्त आयटी सेक्टरमध्ये झालं असं नका समजू, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने प्रगती या भागामध्ये झालेली आहे. भारतात आपण जर बघितलं जे कुठला इंजिनिअरिंग एक्सपोर्ट आहे त्यातला मेजर पोर्शन हा महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. तसंच आज आपण जर इथं बघितलं तर इथं पुण्यामधून बोलायचं झालं, कारण तुम्ही बहुतांश समजा राज्यातले असले तरी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातून इंजिनिअरिंग एक्सपोर्ट हा 28,000 कोटीचा होतो, फक्त एक्सपोर्ट. मी इंटरनल युटिलायझेशन बद्दल बोलत नाही. आणि मग इंजिनिअरिंग एक्सपोर्ट जेव्हा होत असतो त्याच्यामध्ये गाडी आली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर झाल्या, त्याच्यामध्ये कुठेतरी कॅपॅसिटर झाले, वेगळ्या गोष्टी आल्या, 28,000 कोटीचा एक्सपोर्ट हा होत असतो. तसंच मग अशी आयटीचं उदाहरण तुम्हाला दिलं, 5 लाख लोक किती कोटीचा एक्सपोर्ट करतात तर 2 लाख कोटी रुपयाचा एक्सपोर्ट आयटी सेक्टरमध्ये सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्या या फक्त एका हबमधून होत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होणं तितकंच महत्वाचं आहे. भाषण करणं फार सोपं असतं, हातवारे करून हे करून ते करून टाळ्या भेटतात पण आपलं पोट कधी भरत नसतं. त्याला खऱ्या अर्थाने विजन लागतं आणि विजन फक्त दाखवून चालत नसतं, ते इम्प्लिमेंट सुद्धा करायचं असतं आणि ती धमक आदरणीय पवारसाहेबांमध्ये आहे. कारण तुम्ही पूर्वीची पवारसाहेबांची भाषणं जर ऐकली असतील, कदाचित तुमच्या आईवडिलांनी ते ऐकली असतील, त्याच्यामध्ये पवारसाहेब नेहमी सांगायचे की तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्हाला 2 मुलं असतील तर एक मुलगा एक मुलगी असेल तर एकाला शेती बघू द्या आणि दुसऱ्याला कुठंतरी काम करू द्या. भाषण झालं, विषय संपला, पण फक्त भाषण करून कुठं पवारसाहेब थांबतात? तर सगळ्यात जास्त MIDC कोणाच्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये आले असतील तर आदरणीय पवारसाहेबांच्या काळामध्ये आले. त्यामुळे MIDC आली, पण MIDC आल्यानंतर तिथं कंपन्या सुद्धा आल्या. कंपन्या आल्यानंतर तीच शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या मुलांना ज्यांना सांगितलं होतं पवारसाहेबांनी एखादी शेती करावी, एखादी काम मिळालं, तिथं मोठ्या प्रमाणात मुला मुलींना तिथं वाव मिळाला इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करायला. आणि प्रयत्न पवारसाहेबांनी नेहमीच केला की बॅलन्स्ड कुठेतरी एक्सपॅन्शन झालं पाहिजे, बॅलन्स डेव्हलपमेंट झालं पाहिजे. त्यामुळे पुणे मुंबईला स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज आहे. काही लोक म्हणतात अरे पुणे मुंबईचाच फक्त विकास झाला, अरे पण पोर्ट आणि ह्या सगळ्या सेक्टर जर बघितलं, पोर्ट समुद्रच जर मुंबईजवळ असेल तर 100% विकास त्या भागामध्ये कदाचित जास्त होईल. त्यामुळे आज पुणे मुंबईमध्ये कदाचित आपल्या सर्वांना विकास जास्त झाला असा वाटत असला तरी तिथं जर तुम्ही गेलात तर तिथं विचारलं लोकांना तू कुठला, तर कुणीतरी म्हणतं मी विदर्भाचा, कुणीतरी म्हणतं मी मराठवाड्याचा, मी पश्चिम महाराष्ट्र, मी कोकणातला. त्यामुळे विकास हा होत असताना एखादी फॅक्टरी आली तर सगळ्यांना संधी तिथं कुठं ना कुठं ती मिळत असते. पण बॅलन्स्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्यासाठी येत्या काळामध्ये 100% आपल्या सर्वांना प्रयत्न हे करावे लागतील. पण हे प्रयत्न करत असताना आज आपल्या सर्वांना एक गोष्ट मनामध्ये ठेवायची जरूरत आहे, ते म्हणजे कॉम्पिटिशन वाढते का नाही. मला माहित नाही तुमच्यातल्या किती लोकांना माहित आहे की या देशामध्ये दरवर्षी किती इंजिनियर बनतात, कुणी सांगेल का? काय नाही, जास्त टेन्शन घ्यायची जरूरत नाही. 10 लाख इंजिनियर वर्षाला आपल्या या देशामध्ये बनतात, त्यातला महाराष्ट्राचा वाटा किती आहे?
किती इंजिनियर इंजिनियर बनून बाहेर पडतात, 2 लाखाच्या आसपास तिथं बनतात। म्हणजे ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आहे, त्यामुळे ह्याच्यातल्या सगळ्याच लोकांना काम मिळेल असं नाही, कारण की काही लोक स्वतःचा बिझनेस चालू करतील, पण आज डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे। हा तुमचा मोठा चॅलेंज आहे। तुम्ही म्हणाल अरे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट काय म्हणता, तुमच्या वडिलांचं स्वतःचं दुकान असेल, छोटंसं दुकान असेल, आणि तिथं तुमचे वडील बसतात, काम करतात, त्यात तुमचं घर चालतं, आणि मग तुम्हाला आज इंजिनियर म्हणून कुठेही नोकरी मिळत नाही, मग तुम्ही वडिलांबरोबर बसून त्या दुकानात नुसतं गल्ल्यावर तरी बसला तरी असं म्हटलं जातं की तुम्ही एम्प्लॉईड आहात, पण ऍक्च्युली तुम्ही अनएम्प्लॉईड आहात, कारण तुम्ही इच्छा नाही त्या गल्ल्यावर बसायची, पण तरी तुम्हाला बसावं लागतं, कारण आज संधी दिली, आज संधी आपल्याला मिळत नाही। तसंच रिक्षाचालकाचा एखादा मुलगा असेल, वडिलांच्या जागेवर त्याला जर रिक्षा चालवली, काही लोक म्हणतात ही इज एम्प्लॉईड, ही इज नॉट एम्प्लॉईड, ही इज अनएम्प्लॉईड। त्यामुळे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आज अनएम्प्लॉयमेंट आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला येत्या काळामध्ये पॉलिसी वाईज सुद्धा काही ना काहीतरी हे करावं लागेल। पण मग ही मुलं कुठे जातात, तर स्पर्धा परीक्षेकडे वळतात, मग स्पर्धा परीक्षेकडे वळल्यानंतर तिथं सुद्धा स्पर्धा खूप मोठी आहे, 2.5 लाख वेकन्सीज आहेत, त्यासाठी 32 लाख मुलं मुली बसतात, त्याच्यावरूनच तुम्ही रेशो थोडासा बघा। त्यामुळे आज आपल्याला काय कशावर चर्चा करायची जरूरत आहे, एक नवीन डेव्हलपमेंट काय, कारण तुम्हाला आज डिग्री मिळाली विषय तिथं संपतो असं नाही, एक वर्ष तरी तुम्ही नोकरी बघत बसला तरी मग एका वर्षाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तिथं असताना इंटरव्ह्यू घेणारा तुम्हाला म्हणतो वर्षभर काय करत होता, मग कुणीतरी म्हणतं कुणीतरी घरी आजारी होता, असं असतं तसं असतं, त्यामुळे एक महिनाच तरी दिले झाला तरी तुम्हाला इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती तुम्हाला प्रश्न करू शकते तू काय करत होतास नाही तर काय करत होतेस। याच्याच बरोबर आज जग फार जोरात पटकन बदलतंय, आज जर तुम्ही अभ्यास केला तर 60% जॉब्स आज जे आहेत ते 10 वर्षाला राहणार नाहीत, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अनालिटिक्स असेल, अशा बऱ्याच गोष्टी, जसं की पूर्वी असं समजलं जायचं की जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये भरती झालात तर लगेच तुमचं लग्न व्हायचं, का सेफ जॉब आहे। तसंच एक काळ आला होता आयटी सेक्टरमध्ये तुम्हाला जेव्हा नोकरी मिळायची तेव्हा लगेचच तुमचं लग्न, लग्न म्हणजे एक स्टेबिलिटीचा एक भाग असतो म्हणून मी म्हणतो। आजची परिस्थिती काय हे तुम्हालाच खरं माहिती, मी त्याच्या जास्त खोलात जाणार नाही, पण तरी सुद्धा लगेच तिथं आपल्याला कुठेतरी सेटल होत होतो। त्याचं मुख्य कारण कसं की आयटी सेक्टरमध्ये तेव्हा स्टेबिलिटी होती, फी होती, पगार होता, पण आज जर परिस्थिती बघितली जे जॉब आपण करत होतो, जे जॉब इंजिनियर्स करत होते टेस्टिंगचं असेल, ते आज कम्प्युटर करायला लागलेत। चॅट जीटीपी का काय असतं ते काय हो अहो ते प्रेमपत्र सुद्धा लिहिते हो, आज पुस्तकं लिहायला लागलेत। आज जर तुम्ही पत्रकार आहे जे पूर्वी लिखाण करायचे, आज लिखाण सुद्धा आता कम्प्युटर करायला लागलं आहे। त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आणि आज देशामध्ये मोठा प्रॉब्लेम कुठला आपल्या सर्वांना बघावा लागत असेल नाहीतर फेस करावा लागत असेल तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा आहे। नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार 48% अनएम्प्लॉयमेंट इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये आपण जेव्हा काम करू तेव्हा सातत्याने आम्ही सुद्धा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळामध्ये जिथं कुठं आम्हाला संधी मिळेल तिथं आम्ही एम्प्लॉयमेंटबद्दल बोलत असतो, तिथं कामाबद्दल बोलत असतो, नवीन कंपन्या कशा आल्या पाहिजेल याच्यासाठी बोलत असतो। आणि जेव्हा आम्ही म्हणतो ना की एखादी कंपनी जी भारतात नाही तर महाराष्ट्रात येणार होती ती गुजरातला गेली ते वाईट अशासाठी वाटतं, कारण का एक छोटासा प्रोजेक्ट घ्या फॉक्सकॉनचा 1.5 लाख कोटीचा होता, आता हा हॉल जर तुम्हाला बांधायचा असेल या हॉलची किंमत तुम्हाला 1.5 कोटी असेल, आता 1.5 कोटी रुपये याची किंमत असेल म्हणजे काय, ह्याला लागणारं सिमेंट हे तुम्हाला 40 लाखामध्ये बसेल, हे जे तुम्हाला लाकडी दिसते ते 20 लाखाला बसेल, त्याच्याबरोबर हे कापड दिसते ते 10 लाखाला बसेल, हा प्रोजेक्टर जो असेल तो अजून 15 लाखांचा आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतो तर इकोसिस्टम आसपासमधून घेतो, पुण्यातून घेतो, मग पुण्याची इकॉनॉमी तशी वाढते। त्यामुळे हे जे प्रोजेक्ट्स असतात त्या भागात आल्यानंतर ते जे सिव्हिल इंजिनियर असतील त्यांना काम मिळतं, मोठे प्रोजेक्ट्स येतात, तिथं मग अशा पद्धतीने जेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू होते, त्यामुळे 1.5 लाख कोटी हे आपल्या इकॉनॉमीमधून महाराष्ट्रात हे गुजरातला गेले, त्याच्याच बरोबर जे 4 लाख लोकांना नोकरी मिळणार होती ती आज अनफॉर्च्युनेटली मिळणार नाही, म्हणून आम्ही सर्वजण हे मुद्दे हे मांडत असतो, बोलत असतो, याच्यासाठीच आपल्या राज्यामध्ये प्रोजेक्ट येणं महत्वाचं असतं, कारण एक तरी वर्ष उशीर झाला तरी तुम्हाला कोणी ना कोणीतरी प्रश्न करणारे एक वर्ष का उशीर झाला, त्यामुळे आजचा प्रोजेक्ट आजच आला पाहिजे, यासाठी आम्हा सर्वांना फाईट हे करावंच लागेल। तुमचे अनेक प्रश्न अनेक विषय आहेत,
तुमचे अमितराव असतील आणि सगळे जे तुमचे पदाधिकारी हे सातत्याने आम्हा सर्वांना भेटत असतात, त्यामुळे त्यांच्याशी आपण बोलून तुमचे अडचणी कसे सोडवता येईल यासाठी 100% प्रयत्न करू. आणि आदरणीय पवार साहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा विधिमंडळामध्ये हे मुद्दे मांडत असतो. जास्त बोलून आपल्या सर्वांचं वेळ घेणार नाही, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सेलचे सुद्धा आभार व्यक्त करतो. फक्त 6 महिने झाले तरी सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीची कार्यकारिणी त्यांनी तिथं बनवली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.